केगो लिमये वाचनालय हे पनवेलचे वैभव आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभावेळी काढले. पनवेलमधील केगो लिमये वाचनालय आणि ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झाला. हा समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून यावेळी त्यांनी केगो लिमये वाचनालयाच्या इमारतीसाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढेही सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाहीही दिली. अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभावेळी ग्रंथालये आणि वाचन संस्कृतीचे भवितव्य या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे खास आकर्षण अप्पा ठाकूर यांचे गुंतलेले पाश हे गझल सादर करण्यात आले. तर वाचाल तर वाचाल या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या सांगता समारंभावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल बसनीस, ज्येष्ठ पत्रकार अमर वारडे, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता जोशी, उपाध्यक्ष श्याम वालावलकर, कार्यवाह काशीनाथ जाधव, LB पाटील, संजय बोनार्डे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. की आता एक दिवाचा लहान प्रश्न आहे, नवीन बाजारात पाहिजे आहे, सर्व झालेलं आहे, पण त्यांचा मेन महत्वाचा प्रश्न जागेचा थोडं सहयोगाने सर्वांनी एकमताने झालं असतं, बरं झालं असतं, पण ते जागेचा तिथून विल्हेवाटत नाही. त्या तिथपर्यंत आपल्याला थोडस आमच्याच करा काय भेटलं झालं, त्यांनी संमती दिली तुम्हाला, या वाक्याला माझे 10 लाख तुम्हाला मी द्यायला दिला. हे झालं की आपला बराचसा मार्ग मोकळा होतो, 10 लाखावर थांबणार नाही, आपल्याला जर झालं की परत मी देईन तुम्हाला. पण त्याच्यामध्ये दुसरं आपला एक विषय आहे, ते वैभव आहे, केगो लिमये वाचनालय हे पनवेलचं एक वैभव आहे आणि त्या दृष्टीनं त्या वाचनाला चांगलं सुंदर इमारत आली, चांगल्या भरपूर पुस्तकं असावी आणि त्याच्यामध्ये सुलभली असावी, काम करणारी माणसं चांगले आहेत आणि त्याच्यामुळं ते नक्कीच चांगलं होईल. तर तुम्ही मोठा प्रश्न सोडवला आहे, तुम्हाला धन्यवाद देतो.